अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। रतनलाल हरकचंद शर्मा, नंदलाल हरकचंद शर्मा यांचे स्मृती प्रित्यर्थ शर्माजी पेट्रोलियमच्या विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन आज फत्तेपूर येथे करण्यात आले होते। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि यशोदा बाल रुग्णालय व प्रसूतीगृह यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा लाभ फत्तेपूर परिसरातील बहुसंख्य रुग्णांनी या प्रसंगी घेतला। शर्माजी पेट्रोलियमचे संचालक दिनेश भाऊ शर्मा हे या परिसरामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्याकडे दरवर्षी 12 दिंड्यांचा विश्राम सुद्धा असतो। यातील सोयगाव येथून गजानन महाराज शेगाव कडे जाणाऱ्या 2 दिंड्यांचा मुक्काम सुद्धा दिनेश भाऊ शर्मा यांच्या घरी असतो। या सर्व दिंड्यांची सेवा ते दरवर्षी मोठ्या आनंदाने करत असतात। असे दानशूर आणि उपक्रमशील असलेले दिनेश भाऊ शर्मा यांनी आयोजित केलेल्या आजच्या फत्तेपूर येथील आरोग्य शिबिराला मान्यवरांसह फत्तेपूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय नंदलालजी रतनलालजी शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आम्ही फत्तेपूर येथे मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिराच्या आयोजनाचे सर्व फत्तेपूर परिसरातील जनतेने, गोरगरीब जनतेने याचा लाभ घ्यावा असे मी शर्माजी पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमतर्फे त्यांना विनंती करतो। आज आम्ही इथे जो उपक्रम राबवित आहोत, हा उपक्रम जो आहे हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम करतो आहोत। आपलं एक कर्तव्य, ज्या भूमीत ज्या गावात आपण वाढलो त्या गावासाठी काही ऋण फेडायची आपली जबाबदारी असते। आपण काही गोरगरीबसाठी करायला पाहिजे। आम्ही जे आज जो आम्ही इथे उपक्रम राबवत आहोत भव्य मोफत आरोग्य शिबिराचा, हे सर्व कार्य आम्ही करताना आम्हाला हे जी प्रेरणा मिळते माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, जलसंपदा मंत्री यांच्या प्रेरणेतून आम्ही हा इथे उपक्रम राबवत आहोत। आणि ह्या सर्व उपक्रमाला आम्हाला माननीय गिरीश भाऊ यांचा नेहमी सहकार्य व आशीर्वाद असतो। तरी ह्या कार्यक्रमाचा फत्तेपूर परिसरातील सर्व गोरगरीब जनतेने याचा लाभ घ्यावा असे मी नम्र विनंती करतो भारत पेट्रोलियम व शर्माजी परिवारातर्फे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।